नमस्कार मंडळी. उपहास उपेक्षांचे फिटले आता निखारे, तू बांधलेस माझ्या पदरात चंद्र तारे. आपल्या सगळ्यांची आई सिंधुताई सपकाळ यांचं हे गीत आहे, आणि हे गीत आजच्या स्टोरीशी फार समर्पक आहे. थोडंसं काळजाला भिडणारी अशी स्टोरी आहे, आणि ही स्टोरी आपल्याच राज्यातली वाशिम जिल्ह्यातली आशाबाई. ही आशा आबागी महिलेचं नाव आहे, तुम्हाला सांगतो. कोरोनाच्या शेवटची लाट होती त्यामध्ये तिचा नवरा वारला, आणि ती जी आशाबाई आहे त्या परमेश्वरीने तिच्या पदरात चंद्रतारे चार बांधली होती. तीन मुली आणि एक मुलगा. आता मोठ्या ज्या दोन मुली आहेत त्या दोन मुलींची लग्न होऊन त्या सासरी गेल्या होत्या, पण तीन नंबरची जी मुलगी आहे तिचं नाव आबोली. आणि आबोली तीन नंबरची, आणि चार नंबरचा मुलगा आहे शेवटचा, चार नंबरचा मुलगा 14 वर्षाचा, आबोली ही 16 वर्षाची होती. आता ह्या आबोलीला परमेश्वराने थोडासा किंवा काय तिचं कर्म असेल गतजन्मीचं, तिला थोडासा अन्याय केला होता. तो असा केला होता की ती गतिमंद होती. आता मतिमंद आणि गतिमंद ह्या दोन्हीत बराच फरक आहे, ध्यानात ठेवा, ते तुम्ही समजून घ्या. मतिमंद वेगळा विषय, आणि गतिमंद म्हणजे की ऐकायला येतं, बोलायला येतं, पण एखाद्या माणसाने जर विचारलं की तू कितवेला आहे तर सांग, दुसरा मुलगा पटकून सांगतो मग मी 5वीला आहे, मी 8वीला आहे, 10वीला आहे, असं क्लिक होतं त्याला पटकूनही. पण गतिमंद जे असते त्याला क्लिक व्हायला 5-10 मिनटं इतका वेळ लागतो, म्हणजे मेंदू तितका सक्रिय नसतो त्यांचा. आणि ही जे व्यंग होता हा जन्मजात होता, त्यात तिचा काय विचारीचा दोष नाही. वय वर्ष 16, पांढरशी पितपुरगी चांगली. आता वय झाल्यानंतर मुलींचं वयात येतात, त्यात काय वाद नाही, पण ही मुलगी गतिमंद होती. त्या हिशोबाने तिचा काय तिचं लग्न ते म्हणजे काळजी आईबापाला असतेच, वडील वारले, ही मुलगी घरीच राहायची. आता विषय असा आहे बघा, ही मुलगी घरी राहत असताना ते आशाबाईचा प्रपंच असा होता की 10 बाय 12ची खोली होती पत्र्याची, तुम्हाला सांगतो. आणि गावापासून थोडं लांब, म्हणजे गावठाणातच पण गावापासून थोडंसं एकांटी असलेलं घर, आजूबाजूला शेती असायची. आणि त्या महिलेला 200 रुपये हाजरीने ती खुरपायला म्हणा, तुमचं काय शेतीतलं काम असेल ती करायला ती आशाबाई बिचार जायची. तिच्या डोक्यात एकच होतं फक्त की बाबा ह्या पोराचं, ह्या पोरीचं आणि माझं पोट भरायचं, आणि त्या मुलाला कसतरी शिक्षण द्यायचं, मुलगा कुठं जर नोकरीला लागला तर माझं म्हातारपण टिचित जाईन, असं तिला वाटायचं. आणि ह्याच्यात काय दोष नाही, पण 1800 कधी काम मिळायचं कधी नाही मिळायचं, त्या हिशोबात ती कामाला जाऊन पोट भरणारं, इतकं गरीब कुटुंब, आणि आपापल्या पद्धतीने ती सुखी राहायचा प्रयत्न करायची. आता ह्या गावामध्ये तिचं जे घर होतं त्याच्या आजूबाजूला एक शेत होतं, त्या शेतामध्ये एक माणूस आहे 59 वर्षाचा डांगरे आहे बघा. हा डांगऱ्या वय वर्ष 59 आणि त्याचं नाव आहे संजय हजारे, त्याचा मुलगा गजानन हजारे 26 वर्षाचा. ही बा आपल्या उन्हाळ्याच्या दिवसात भुईमुख पेरायला म्हणून तिथं, भुईमुख उन्हाळ्यातच पेरता शक्यतो मे महिन्यात, तर तिथे पाण्याव होती, तो डांगऱ्या आधी पाण्याव होता, त्याचं नाव आहे संजय हजारे. ते संजय हजारे पाण्याव असताना त्याचं ती घर आहे, त्याचं ती लक्ष असायचं किंवा ह्याला कुठं नरड्याला कोरडं पडली तर ह्यो नरडं गार करायसाठी तिथं पाणी मागायला जायचा, किंवा कधी कधी काय खोरं लागलं, खुरपं लागलं, काळसपिटी लागली, कुठं पाईप गरम करायचा असेल तर त्या घरी जायचा. आता ह्या डांगऱ्याची 59 वर्षाच्या डांगऱ्याची नजर त्या 16 वर्षाच्या मुलीवर गेली, आणि त्याला शेजारी असल्यामुळे त्याला माहीत होतं की ही गतिमंद आहे, हिच्याबरोबर आपण कसंही अनैतिक कृत्य केलं, चुकीचं वागलो तरी ही बोलू शकत नाही, ही त्याला माहीत होतं चांगलं. आणि त्याच गोष्टीचा त्यांनी, मग बघा मी ती काय म्हणत असतो, साप एक वेळ बरा, एक वेळ कुत्र बरं, हा कुत्रासुद्धा फिसळल्यावर थांबत नाही, जाग्यावर ती लांब निघून जातो घरापासून, मालकाला चावत नाही, इतकी विषारी भयानक जात असं तर माणसाची, माणूस ह्या प्राण्याची असा विषय. पण कोण कसा आहे ही कळत नाही व आधी, त्याच्यामुळे लोक फासतात. शेळाच्या मनात वाईट वासना होती, आणि आता हिची परपंचाची जबाबदारी अशा पाहिजे अशी की ही काय करायची, दोन पोर तिघा जणांचं कुटुंब होतं, दोघीची लग्न झालेली, आणि एक मुलगा शाळेत येऊन जायचा. दिवसभर 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ती आबोली ही घरात एकटीच असायची. त्या गोष्टीचा ह्या डांगऱ्यांनी फायदा घेतला, आणि दुपारी 1-1.5च्या आसपास घरात कोणी सामसून वगैरे उन्हाचं काय कोण येत नाही, ह्या हिशोबाने मे महिन्यात तुम्हाला माहिती खतरनाक कोण असतं, ह्या डांगऱ्याने त्या मुलीला
अत्याचार केले त्या मुलीवर, अत्याचार केलं आणि तिथून निघून गेला. बरं, त्यांनी कपडे बिपडे परत तिला नेसून ठेवले, नाही का, म्हणजे कळू नाही म्हणून. संध्याकाळी आई आली घरी, तिथे पोरगीनी निपची त्याका बाजूला पडलेली, पण ती ती तोंडाने काही बोलू शकत नव्हती. तुम्हाला सांगतो, ती दोन चार शब्द बोलायची फक्त, आई आणि गावाचं नाव सुरकुंडी एवढी एक म्हणायची, आई एक म्हणायची आणि दिदी एक म्हणायची. ही ह्याच्या पलीकडे तिला काय बोलता येत नव्हतं. आणि ती पोरीची अवस्था बघितली, आईच्या काय लगेच लक्षात आलं नाही विषय, तिचा सांगण्याचा विषय नव्हता. असं 15 दिवस गेलं, 10-15 दिवस गेलं की त्या आजूबाजूला एक गुरा किंवा आता गुरु राखणारा त्यो सुद्धा डांगऱ्याच होता. तो 49 वर्षाचा नाव होतं दिनकर कंकाळ. ह्या दिनकर कंकाळनी अशाच प्रकारचा प्रकार त्या मुलीबरोबर केला. कदाचित हे दिनकर कंकाळ आणि हे दुसरा देव डांगरे संजय हजारे ही बिडी बिडी वडा एकत्र येत असेल, त्यांनी त्याला काहीतरी विषय सांगितला असेल, नाही तर ते एकाएकी दोन माणसं एका 15 दिवसाच्या गॅपमध्ये धाडस करणार नाहीत. त्यांनी सुद्धा अत्याचार केला. त्याच्यानंतर शिवडांगऱ्या तिथं नसताना त्याचा एक पोरगाव होता गजानन हजारे, वयवर्ष 26. ह्यांनी त्या मुलीवर रोज अत्याचार करायला सुरुवात केली. ह्यांनी म्हणजे हे तिघं जण ध्यानात ठेवा. आणि ह्या तिघांनी ज्यावेळेस अत्याचार करायला सुरुवात केली, तर एक दिवस ती पोरगी रडत होती, इवळत होती, कणत होती. संध्याकाळी आया घरी आल्या, तर शिनी बघितलं, बो आया काय झालं तुला ही, मग आता बाई माणसाचं काय असं कसं असतं ही, म्हणजे काय तिचा विषय आहे तो बाई माणसाला कळत. आणि हिथं जन्मजात्री आई होती, त्या आईनी काय समजायचा तो विषय समाजला सगळे केलं. पण तिने नक्की ओळखलं की ह्या आपल्या मुली कुणीतरी अत्याचार केला आहे, एवढं परफेक्ट तिला कळलं. पण तिचा जो डाऊट होता तो खरा ठरला. ती डायरेक्ट तडक चलत त्या डांगऱ्याकडे गेली, संजय हजारेकडे, आणि त्याला म्हणली, ही नीच काम तोच केलं आहे का, काय तुला मी जड जाईन, तुला हे तोच केलं आहे का. त्या डांगऱ्यांनी कुऱ्हाड हातात घेतली आणि तिला मानला, असे माझं नाव घ्यायचं काम नाही, नाही तर तुझा पोर घ्या त्याचा तुकडं तुकडं करून बेपत्ता करीन. काय माझी उपटायची उपट, काय तुला कुठं जायची तिथं जा. आता तिने असा उलटा दम टाकला, ती त्याच पावलाली माग, ती बाई आतून इतकी गाभारली, तिला एक तर आधार नव्हता कोणाचा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालक नाही, राहायला एकांटी. आणि उद्या ह्यानी काय माझ्या पोराला केलं, मी तिथं जगण्याचा शेवटचा आधार तोही निघून जाईन. तिचं एक चुकलं, तिने त्या वेळेस पोलीस स्टेशनला जाऊन त्या घटने तक्रार द्यायला पाहिजे होती, ती गप बसली, ही तिथं चुकलं. आणि त्या चुकीचा तोटा असा झाला की 1-2 महिन्याचा कालावधी गेला, दिवाळी आली, दिवाळी गेली, आत्ता गेलेली दिवाळी, आत्ता 2024 दिवाळी नोव्हेंबर महिना, दिवाळी त्या मुलीची मासिक पाळी चुकली, म्हणजे निसर्गाने त्याचं काम केलं होतं. कोणाचं बी असू शकतं, पण ते मूल तिच्या पोटात वाढायला, तिचा गर्भधारणा झाल्याबरोबर आई म्हणली, आता आपलं संपलं, आता आपल्याला शिजर असं समाजात कळलं बाहेर, मग माझ्या मुलीचा दोष नाही, पण हे जर लोकांचा आपली तर आबरू जाईनच, पण माझ्या दोन ज्या मुली नांदत्यात त्यांना सुद्धा तिचा नवरं अशी ती तिच्या मनानेच ती करायची. तिचं मन ती कोणासंग तिने व्यक्त नाही केलं, मांडलं नाही, आपल्याला सोडत्यान काय करावा काय नाही. आणि शो जो संजय हजारे आणि शो का दिनकर कंकाळ गजानन हजारे ह्यांच्या विरुद्ध तक्रार करावी, तर शेगावकरी आहेत ह्यांच्या मागं अख्खा गावे, ह्यांचा 100-150 उंबरा आहे, मी एकटं घर, मला हे काय जगून द्यायचे नाहीत, असं म्हणून ती मी गुळून गप बसली. पण तिने एक विचार, बाई करारीच होती, जी बाई कष्ट करून कामाला जाऊन 4 घास खाते ना, ती बाई करारीच, हां ती राणी लक्ष्मीबाईचाच अवतार. पण तिचा आतल्याच मनात होता, त्या झोप येत नाही रात्रात की नेमकं आहे, तुम पर्याय काय काढावा काय काढावा, असं मिळून 5-5.5 महिने झाले, पोट दिसायला लागलं होतं. मग तिने शेवट एक निर्णय घेतला, तुम्हाला सांगतो, निर्णय चांगला होता, निर्णय वाईट होता हे तुम्ही ठरवा. माझ्या मते तिचा निर्णय हा वाईट आणि चुकीचा होता. कसा, तिने असा निर्णय घेतला की ही जी मुलगी आहे आपली बकुळा, ह्या मुलीला आपल्याला देवाच्या ठिकाणी सोडून द्यायचं हा तिचा निर्णय होता. तिने एक पिशवी घेतली, त्या पिशवीमध्ये दिवाळीचं फरसाण, करांज्या आणि शंकरपाळ्या असं थोडं थोडं 1/4 किलो भरलं, एक बोचकं भरलं प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी टाकलं, 2 पानाच्या बाटल्या भरून ठेवल्या बिस्लरच्या त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर एक ताट, एक तांब्या, एवढ्या वस्तू ठेवल्या, एक टॉवेल ठेवला, जुनं 2 ड्रेस ठेवलं, पंजाबी ड्रेस असं त्या पिशवीत ठेवलं. आणि पोरगीला टमटमला सांगितलं, आम्हाला ST स्टँडपर्यंत गावाला चुकून लवकर ये, आम्हाला जायचे, आमका आजारी आहे, तुमका आजारी आहे, पोराला तिथंच ठेवलं, पोरगी घेतली. आता ही गेली कुठं बघा, महाराष्ट्रावर पंढरपूर, आळंदी, संत गजानन महाराज,
शिर्डी मोठा देवी अशी सप्तशृंगीची आई अशी काय काय देवस्थानं आहेत. जेजुरीचा खंडोबा ही इतकी मोठी देवस्थानं आहेत की इथं लाखो भाविकांचा ये जा असते. तिने जी निवड केली शेवगावचे गजानन महाराज यांची निवड केली आणि गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि पूर्वी तिथं इथं बस म्हणले मी आले तर पूर्वीचं तोंडावर हात फिरावलं आईचं हृदय भरून आलं तिचं पाटापाटा मुख घेतलं आणि आपला सांभाळलेला जिता जीव तिने त्या ठिकाणी देवाच्या दारात सोडून दिला. ती तिथून सोडवून मागं फुटली लांबून बघितलं पूर्वी तिच्या फरसाणखान्याच्या नादात व्यस्त होती. तिने एष्टी धरली जड अंतकरणाने आई घरी आली रातभर झोपली नाही सारखी रडायची डोळ्यात पाणी यायचं तिच्या पण तिने आपली जी ममता आहे ती दाबून धरली. तिचा जे निर्णय होता तो 100% चुकीचा होता तुम्हाला सांगतो. असा जिचा जीव सोडूनच द्यायचा. आता हिचा ह्या मुलीचं पुढं आबोलीचं काय झालं बघा. आता ही जी आबोली आहे ह्या ता दोन तास तिथं थांबली नंतर आई बाई काय कुठं दिसाना. एक गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही पापी असा तुम्ही चांगले असा तुम्ही कसेही असा तुमच्याबद्दल बोलतो मी पण जो देव मानत नाही त्याच्यातसुद्धा आतून कुठून तरी त्याला वाटतं आईला देव असला पाहिजे बरं का. ही चोक सांगत नाही जे देव मानतो त्याचं मात्र पूर्ण सदन त्याला साक्षात्कार आलेले आहेत. त्या मुलीच्या बाबतीत काय घडलं बघा. आता माझं तर स्वतःचं मत सांगतो हे माझं वैयक्तिक मत आहे की गजानन महाराजांच्या दारात ते पूर्व अन्याय होणं अत्याचार होणं शक्यच नव्हतं. गजानन महाराज कुठून का होईना देव दैवी देवस्थान हे त्या परमेश्वर रूपे कुठल्या का रूपाने त्या पूर्वीच्या मदतीला दाहून गेलं कारण पुढच्या घटना तशा घडतात फार आश्चर्यकारक घटना घडल्यात. पुढं ती त्याच्या दारात गजानन महाराजांच्या बसली गणगण गणात होते तो तिच्या नामस्मरण तिच्या कानात त्या पूर्वीच्या यायचं बोलता तर काही येईना बरं. देवाच्या दारात सुद्धा चार नालायक असतात देण्यात ठेवा इकडून तिकडून काही चोर असतात चिलटा असतात मुलं विकणारी टोळी किडणी विकणारी टोळी असली सुद्धा असू शकतात. काय सांगतात ह्या जगात काही होतंय. त्या पुरीला थांबली 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 काय तिच्या मनात आलं ती जी पवित्र गजानन महाराजा पायाची धूळ तिच्या पायाला चिकटली होती तिचं पाय चालायला लागलं. चलत चलत पूर्वी अर्धा 1 किलोमीटर गेली 1.5 किलोमीटर गेली रेल्वे स्थानक आहे रेल्वेच्या रुळाच्या पट्टीच्या कडकडीने चलत सुटली नुसती चलत राहायची ती नुसती चलत तिथून गेली 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 आणि गोलखेड गौलखेड म्हणून 3 किलोमीटरवर गाव आहे शेवगावपासून त्या गौलखेड या गावात ती पारवाता मंदिर होतं तिथं तिथं आली ती पिशवी बरोबर ती बरोबर इकडे तिकडे बघायची. आता तिथं 4-5 वयोवृद्ध माणसं असतात म्हणलं पोर कोण आली गाडी आहे कुणाची पोर आली चलत आली काय नेमकं काळ्या मार्गाना ए बाई म्हणले इकडे ये बस इथं तू बस बस म्हणलं की ती बसाय बसली म्हणले आता थोड्या वेळाने आधार पडणार आहे कुणाची पोरगी तू कुठं आली तुझं नाव सांग तुझ्या अशा वयोवृद्ध माणसांनी काही आता वयोवृद्ध म्हणजे ही देव माणसं आली शेबी करतो डांगऱ्यासारखी नाही ध्यानात ठेवा ते म्हणलं कुठ्याची बाई तू कुठं आली काय आली तर ती काहीच बोलत नव्हती पण ती आहे ना मपलं तुपलं सुरकुंडी 3 शब्द मात्र ठासून बोलायची कवत 10 वेळा विचारा एकदा बोलायची मपलं तुपलं सुरकुंडी सुरकुंडी मपलं तुपलं ह्यांना तर काय कळणार. मग त्यांच्या जे बोलणं राहिलं म्हणलं ही वेळ सरे किंवा हिमतीमंद आहे गतीमंद आहे असं त्यांच्या डोक्षात आलं आलं म्हणलं ह्याला काय तरी करायला लागलं. मग त्यांनी पोलीस पाटला बोलावलं म्हणलं ही मुलगी आपल्या गावात आली रात्री तिच्या मुलगी आहे 15-16 वर्षाच्याबद्दल काय कोणाचं मत कसं कोणाकसं हिच्या अत्याचार आणण्याच्या रात्रीचा होऊ शकतो ह्या मुलीला संरक्षण देणं आपले काम आहे. मग पोलीस पाटलाला तिथल्या कायदा माहीत होता मला कुठल्याही मुलीला म्हणजे चांगल्या भावनेने गाणं पण असं जवळ ठेवून नाही घेता येत मला ह्यासाठी कायदा आहे. त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधला पोलीस निरीक्षक शिंदे. आता तुम्ही मानता शिंदे साहेब पोलीस निरीक्षक यांचा या घटनेमध्ये अक्षरशः तुम्हाला सांगतो गजानन महाराजांचा आशीर्वाद त्यांना असला पाहिजे शिंदे साहेबांना असं मला वाटतं आणि भविष्यात मी अवश्य त्या भागात गेलो की शिंदे साहेबांची अवश्य भेट घेणार आहे. मग संप्रकारचा प्रयत्न चालू आहे आता त्या होत नाही त्या शिंदेंच्यापर्यंत पोलीस निरीक्षक त्या शिंदे साहेबांच्यापर्यंत बातमी गेली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी एक महिला कॉन्स्टेबल एक कॉन्स्टेबल पाठवलं म्हणलं पीडित मुलगी ताब्यात घ्या. पीडित मुलगी तिथून पोलीस स्टेशनला आणली ती विचारलं ती तशीच सुकुंडी मपलं तुपलं असंच बोलायची. मग महिला कॉन्स्टेबल असतात पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा एखाद्या स्त्रीला ठेवता येत नाही न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यासाठी सोय असते. मग त्यांनी बुलढाणा सखी सेंटर
मुलींला महिला ठेवू शकतात अशा ठिकाणी शासनाच्या परवानगीने तिथं ती मुलगी पोच केली आणि कॉन्स्टेबल एक महिला कॉन्स्टेबल त्याच्या मुलीबरोबर राहिली. तिथल्या पण लेडीज होत्या, त्यांनी ते व्यवस्थित महिला कॉन्स्टेबलनी आई कशी आपली पोरगी पुढं बसले की केस बीस विचारते मागून, ते गप्पा मारते, तिचं असं डोकं ही करते. तशा पद्धतीने पोलीस कॉन्स्टेबलची जी महिला पोलीस कॉन्स्टेबल आहे त्यांनी अक्षरशः अतिशय सुंदर काम केलं. त्यांनी ती त्यांना काढून घेत होतं की ही मुलगी नेमकी कुठं आहे, तिची संपूर्ण बॅगची चौकशी केली. फरसाण सापडलं, शंकरपाळा सापडल्या, ताटण तांब्या सापडल्या, शनी चौकशी सुरुवात केली काय परिस्थिती नेमकी. मग ती सगळ्या वस्तू सापडल्या, त्या वस्तूची बॅग पोलीस स्टेशनला आणली आणि जे पोलीस निरीक्षक शिंदेसाहेब आहेत त्यांनी ते वस्तू नीट बघितल्या. बघा तुम्ही मानताना देव नाही, देव नाही काय लय पाप करतात, देव नाही म्हणतात, बघा चमत्कार करता गजानन महाराजांचा. ते सगळ्या वस्तू चेक करत असताना ती जी भांडं होतं तांब्या आणि ताट होतं, ताटाव काय नव्हतं पण ते तांब्या होता ना, कंकाळी यांच्याकडून सप्रेम भेट एवढंच लिहिलेली चार वाक्य. पण कोणते कंकाळ मी का, पण कंकाळ स्पष्ट शब्द आणि श अत्याचार करण्यातला एक जो आरोपी आहे त्याचं नाव पण कंकाळ आहे, कंकाळ आहे दिनकर कंकाळ, पण हा कंकाळ वेगळा पण आडनाव सेम होतं. शेपायला म्हणलं कंकाळ आडनावाची माणसं, मग त्यांनी त्यांना लगेच रिपोर्ट आला वाशिम जिल्हा बुलढाण्याचा काही भाग ह्या भागात कंकाळ नावाची आडनावाची माणसं आहेत, ही शेवगावच्या जवळ नाहीत ही कंकाळ आडनाव. मग ते ती मुलगी ती मॅडम चौकशी करायची, मपलं तुपलं आणि सुरकुंडी. म्हणजे सुरकुंडी काय प्रकार आहे, मग म्हणजे सुरकुंडी गावाचं नाव आहे आणि ते त्याच वाशिम जिल्ह्यात सुरकुंडी गाव आहे. साहेबांनी जीप काढली, स्टाफ बरोबर घेतला, त्या मुलीचं स्केच काढलं, नंतर म्हणजे फोटो काढले आणि हे घेतलं. रिपोर्ट त्यांना असा मिळाला की ते जे सेंटर होतं सखी सेंटर बुलढाण्याचं, तिथून त्यांना एक रिपोर्ट मिळाला की मुलगी 6-7 महिन्याची गरोदर आहे आणि ती होती, त्यात काय वाद नाही. मग पोलिसांचं टाळकं हल्लं पुरं. मग साहेबांनी लगेच कायदेशीर 376 गुन्हा दाखल केला, अज्ञात व्यक्तीविरोधात यांना ठेवा. कारण त्यांच्या डोक्यात होतं की महाराज गजानन महाराज आश्रवाद असला ना आपला कार्यक्रम पक्का करणार आहे, आपण आरोपी पकडणारच आहे. मग त्यांनी ते कंकाळ आडनाव ते तांब्यान बिंब्यान हे घेऊन मुलीचे फोटो घेऊन जी आणखं मारलं म्हणता पोलिसांचे एक दोन दोन पोलिसांचे वेगळी पथकं तयार केली. ठराविक एरियामध्ये उतरले ना की ह्या गावात कंकाळ नावाच्या आडनाव मतदार याद्या चेक केल्या, आता संगणक झालेलं आहे, कॉम्प्युटर झालेलं आहे, कुठल्या गावात किती कंकाळ आहे, कायचे नंबर असेल तर असं असं कंकाळ किती कंकाळ आहे काय, त्या मुलींना ते फोटो पाठवायचे, ते म्हणायचे ओळखत नाही. असं सर्चिंग चालू केलं, हे सर्चिंग तब्बल 90 दिवस चाललं होतं, 3 महिने. याला म्हणावं पोलीस, नाहीतर तू दारूची पट्टी चालव, मला किती पाकिट देतो, तुझं काय मारामारीचं केस आहे का, तू काय बांध करू लागते, त्याचा 10-20 हजार देतो का, मी त्याला गप करतो. ही अवलाद पोलिसाची नाही, पोलिसाची अवलाद कायला म्हणतात शकत आहे दिसून येतं, ह्याला म्हणतात पोलीस. आणि जे भ्रष्ट पोलीस आहेत ना यांनी यातून दाडा घेतला पाहिजे आणि नीचपणा सोडून काहीतरी थोडं चांगलं समाजाचं काम केलं पाहिजे, समाजाचा पगारावर जगलं पाहिजे, लय अति नीचपणा नाही केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आता हे जे शिंदेसाहेब आहेत ह्यांना प्रत्यक्ष आशीर्वाद गजानन महाराजांचा, त्यांना ते काय भेट नाहीत, कर्तव्यात कसूर नाही. त्यांच्या डोक्यात फिट बसलं होतं की ह्या मुलीचं ती काय मुलगी, आता मी सांगितलं वर्धेच्या आतसुद्धा एक बाप असतो, वर्धेच्या आतसुद्धा एक माणूस असतो, अशा प्रकारचं सुंदर दर्शन कौतुक करावं इतकं पोलीस दलाच्या मध्ये ह्या अधिकाऱ्याचं कमी आहे. तुम्हाला सांगतो शिंदेसाहेबांनी ती पथकं करून प्रत्येक गाव पिंजून काढलं. सुरकुंडीच्या शेजारच्या गावात आले, त्या गावात काही नाही. सुरकुंडी गावात शेवट शिंदेसाहेब आले. सुरकुंडी गावात सगळ्या महिलांना वगैरे दाखवत असताना ते फोटो बघितले की एक महिला काय म्हणली असन, ही माझी सख्खी धाकटी बहिण आहे. सुरकुंडे साहेबांचा फोटो डायरेक्ट त्याच्या बहिणीच्या हातात गेला होता, पण 85 ते 87 दिवस त्यांनी अथक परिश्रम करून त्या साहेबांनी ही ह्याला म्हणतात पोलीस यांनी शोधूनच काढलं. ती म्हणली माझी बहीण आहे, माझ्या आईने सोडून दिली बघा, तिने सांगितलं आई रडत होती. म्हणजे कुठे आहे घर, 25 किलोमीटर गावाचं नाव मी जिथलं घटना घडली का सांगितलं आहे मुद्दाम, त्या मुलीचं पुढच्या आयुष्यात सुधारण्या दृष्टीने आपल्या तुमची आमची सगळ्यांचं सहकार्य पाहिजे, त्याला एक्सपोज नाही करायचं. म्हणले चला गाडीत बसवले, ते गावी गेले, ती पोरीचा फोटो बघून आई लागली त्या महाराला. म्हणले मला अजून साहेब झोप नाही. म्हणले तुम्ही हे चुकीचं केलं, कायदेशीररित्या साहेबांनी त्या आईवर सुद्धा केस दाखल केली की अशा प्रकारे मुलगी जर एखादी तरुण मुलगी सोडून दिली ना तर कितीतरी बलात्कार लोक करू शकतात तिच्या, ही अत्यंत चुकीचं आहे, तुम्ही कायदेशी मदत घ्यायला पाहिजे. त्या महिलेसुद्धा गुन्हा दाखल केला, तिच्या आईला सुद्धा अटक केली, त्या बहिणीचा सांभाळ करायला लागलं कुलूप, त्या बहिणीचा सांभाळ हे केला. आता राहिले हे 3 पंटर, 2 मरायला टेकलेले डंगरे आणि एक तो गजानन
हजारे वय वर्ष 26 बापल्याक आणि ही तिघं भेंच तू चालली त्यांचा कार्यक्रम कसा आणि काय करतो मला वाटतं टॉर्चरवर एखादा बाग बनवास काय नका टॉर्चरचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि कसं आहे टॉर्चरचं खरंच ओरिजिनल टॉर्चर तुम्ही फक्त मानता ते पोलीस असं पण पोलीस पोलीसलाच खातात पोलीस आमकं करतात पोलीस अशा प्रकारचं चांगलं काम करतात आणि पोलीस मारतात कसं हे समजा कायदेच बसता का मला जर सिनियरला विचारावं लागेल पण तुम्हाला सांगतो पोलिसांचा जर ज्यांनी मार खाल्ला आहे त्यांना विचार सांगत नाही तो लोक लय वाईट तुम्हाला सांगतो जाळ झाला मग त्यांनी गुन्हा खायलाच नको हा पोलीस लय वाईट लय लय टॉर्चरचे प्रकार आहेत त्यांनी अशा प्रकारे कार्यक्रम राबवला की शिवमाला परमेश्वराप ह्या गड्याच्या जन्माला नसताल तो बरालो झाला असतं इतकं बेकार कार्यक्रम करून टाकला त्यांचा हा मग आता शनला रिच 376 कलमानोय अटक केली पुढं जाऊन ही जी मुलगी ह्या मुलगीला 2 महिन्यांनी 1.5 महिन्यांनी सुंदर असा मुलगा झाला आणि त्या शिवाय सिझेरियन झालं त्याच्यानंतर तिचे संपूर्ण जे खर्च आहे ती सरकारने शासनाने केला मंजूर त्याच्यात बी काही विषय नाही आणि आता हे दोघंही तसे उत्तम आहेत आता पुढची जी प्रोसेस आहे ही न्यायालयीन बाब असल्यामुळे अजून निकाल न लागल्यामुळं केसचा निकाल लागावा आणि शेंडा कडकातली कडक शिक्षा व्हावी जेणेकरून ही असं अत्याचार करण्याचं प्रमाण कमी व्हावं श्या मुलीच्या दृष्टीने आपलं सगळं आपण आशीर्वाद देऊ शकतो फक्त आणि आपल्या घरच्या आजूबाजूच्या आपल्या मुलांना आपल्या मुलींना सांभाळा समाजात अजूनही चांगल्या वेशात पांढऱ्या शुभ्र वेशात नराधम फिरत आहेत ह्या नराधमतेपासून आपली मुलं वाचवा आपल्या मुली वाचवा हा हे माझं हात जोडून सांगणं आहे आजची कथा कशी वाटली एक लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण हरी.